जय भीम, आज खूप महत्वाच्या विषयावर आपण इथे बोलायला जमलेलो आहोत. आपल्याला कल्पना आहे की जो विषय आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भगवत यांनी जे केलेलं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट पूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असल्यामुळे त्याच्यावर आपण इथे आज बोलायला जमलेलो आहोत. बंधू आणि भगिनीनो, आम्ही एकमेकांना जय भीम करतो त्याचा अर्थ असा आहे की आम्ही या देशातला तर्क आहे, विवेक आहे, विज्ञान आहे यांना वंदन करत असतो. आणि म्हणूनच मोहन भागवत यांचं जे वक्तव्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली, त्या वक्तव्यावर पूर्ण देशामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आणि म्हणून सत्य हे सत्य असतं, सत्य टिकवण्यासाठी सत्याचा आग्रह धरणं, सत्यासाठी संघर्ष करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं काम आहे. आणि म्हणूनच मी आदरणीय मोहन भागवत यांचा पूर्ण आदर करून आपणा सर्व देशाला सांगू इच्छितो की याच्या अगोदर सुद्धा एक मोहन भागवत यांनी खूप चांगलं वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याचा उपयोग मी अनेक ठिकाणी बोलताना केलेला आहे. आणि म्हणून त्यासाठी प्रथमतः मी मोहन भागवत यांना धन्यवाद देईन. ते वक्तव्य असं होतं की या देशातल्या पंडितांनी 5000 वर्ष भारताचं शोषण केलं आणि त्याबद्दल मी या देशाची माफी मागतो. हे जे वक्तव्य आहे मोहन भागवतांचं हे अत्यंत महत्वाचं वक्तव्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य कुठल्याही शंकराचार्यांना करता आलं नाही, कारण म्हणजे ते शंकराचार्यांकडून अपेक्षित होतं. परंतु अत्यंत गंभीर आणि महत्वाचं वक्तव्य, सत्य वक्तव्य हे मोहन भागवतांनी केलं होतं. आणि त्यामुळे मोहन भागवतांची उंची पूर्ण देशात सगळ्या हिंदुत्ववाद्यांमध्ये फार मोठी झाली होती. शिवसेना प्रमुख हे पद असेल किंवा हे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरसंघचालक हे पद असेल, ही पद संघटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची पद आहेत आणि त्यांच्या वक्तव्याला देशामध्ये अत्यंत महत्व आलेलं आहे. आणि म्हणून अगोदरचं त्यांचं वक्तव्य आहे ते वक्तव्य खूप महत्वाचं होतं आणि ते वक्तव्य या देशातलं शोषण व्यक्त करणारं होतं. हे वक्तव्य इतकं महत्वाचं होतं की जो सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशामध्ये मांडला त्या सिद्धांताला समर्पक असं महत्वाचं वक्तव्य मोहन भागवतांनी केलं होतं. पण आताचं जे अलीकडचं वक्तव्य आहे ते इतिहासाला धरून नाही. आणि म्हणून ही जी समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी, ही महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शोधून काढलेली आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या साहित्याचं प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे, देशभरात ते सगळ्यांना माहिती आहे. आणि असं असताना असं बोलायची वेळ मोहन भागवत यांच्यावर का आली हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ही वेळ येण्याचं कारण जे आहे ते कारण आहे की मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. आता त्याच्याबद्दल आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की पाडला किंवा पडला तर पाडला गेला असं म्हणायची वेळ आली. कारण की ज्या शिल्पकाराकडे तो पुतळा बनवायला दिला होता त्याला त्याचा अनुभवच नव्हता. आणि छत्रपती शिवाजी महाराज हा विषय महाराष्ट्रासाठी एवढा महत्वाचा आहे, एवढा महत्वाचा आहे की प्रबोधनकर ठाकरेंच्या भाषेत मी सांगितलं होतं 33 कोटी देव एका पारड्यात ठेवा आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना बसवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं पारडं हे 33 कोटी देवांना म्हणजे वर उचलणार, म्हणजे शिवाजी महाराज हे वजनाने जर होतील अशा प्रकारचं वक्तव्य अगोदरच प्रबोधनकर ठाकरे यांनी केलेलं आहे. मग 33 कोटी देव संघ परिवाराकडे असताना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या विषयामध्ये यांना का पडावं लागलं? तर ती जी घटना घडलेली आहे ती घटना कदाचित महाराष्ट्रामध्ये येणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये हा भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवाराचा पराभव करणारी निवडणूक असू शकते आणि त्याला कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा असू शकतो. आणि म्हणून मागे सत्य बोलणारे, खरे बोलणारे मोहन भागवत ज्यांनी कबूल केलं की 5000 वर्ष या देशाचं पंडितांनी शोषण केलं म्हणजे ब्राह्मणांनी शोषण केलं हे सत्य सांगणारे मोहन भागवत अचानक असत्याच्या मागे का लागले, त्याचं कारण त्यांचा जो परिवार आहे त्यातला राजकीय सत्तेचा भाग आहे भाजप, त्याला वाचवण्यासाठी मोहन भागवतांना अशी भूमिका घ्यावी लागली. आणि म्हणूनच मला सुद्धा त्याच्यावर बोलायची वेळ आली, मला सुद्धा त्यावर बोलावं लागतं. आणि म्हणून केवळ मोहन भागवतच नाही तर देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सुद्धा वाळवंट बंधाराच्या उद्घाटनाच्या वेळी इथे महाराष्ट्रात
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याबद्दल जाहीर माफी मागितली आणि माफी मागताना त्यांनी सावरकरांची आठवण देशाला करून दिली. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला जे पाहायला मिळते ते काय पाहायला मिळते की लोकमान्य टिळकांची म्हणजे ब्राह्मणांची बाजू मोठी करण्याचा भाग भागवतांकडून झालेला आहे किंवा नरेंद्र मोदींकडून सावरकरांची बाजू मांडताना जे कृत्य घडलेलं आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण्याचा आदर देशामध्ये टिकवणं किंवा वाढवणं हा हेतू या दोन्ही नेत्यांचा आपल्याला दिसून येतो. आणि हे करत असताना सत्य परिस्थिती आहे ती फार भयानक आहे आणि म्हणून ह्या ज्या घटना आहेत ह्या देशामध्ये काय चाललंय आणि या लोकांचा हेतू काय हे समजून आपण घेणे महत्वाच्या घटना आहेत. आता म्हणून लोकमान्य टिळकांचं उदात्तीकरण करण्यासाठी आपल्याला मोहन भागवत असं बोलले पण ते उदात्तीकरण केवळ लोकमान्य टिळकांचंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जी घडलेली घटना आहे ती घटना एकूणच भाजप आणि संघ परिवाराला अत्यंत त्रासदायक होऊ शकते. सामान्य माणसाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर जो आहे तो इतका मोठा आहे की तो 33 कोटी देवांपेक्षा मोठा असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जी चूक सगळ्यांकडूनच म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे पंतप्रधान असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील या एकूण सरकारकडून जी चूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडली त्या चुकीची सारवासारव करताना अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत आणि त्यामध्ये वर्चस्व दिसतंय ते सावरकरांचं आणि लोकमान्य टिळकांचं. आणि म्हणून संघ परिवाराचं जे ब्राह्मण्य आहे त्या ब्राह्मण्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आता परवा अशी एक घटना घडली की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडे आपले पंतप्रधान गणपती पूजनासाठी गेले. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रात आणि देशात सगळीकडे गणपती पूजन होते परंतु न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याच घरी का हा सुद्धा महत्व ह्याला सुद्धा महत्व आहे. या सगळ्या घटनांमध्ये सध्या जे संघ परिवार किंवा भाजपचं सरकार आहे यामध्ये ब्राह्मण हे कसे श्रेष्ठ आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि म्हणून ब्राह्मणांचे उदात्तीकरण या सगळ्या वक्तव्यांच्या पाठीमागे आहे. लोकमान्य टिळकांनी अशा प्रकारचं कुठलंही संशोधन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं केलेलं नाही आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं राज्य पेशव्यांनी चालवलं खरं म्हणजे खूप मोठा गौरव पेशव्यांकडून अपेक्षित होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पण तो झाला नाही. आणि नेहमीच ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध केलेला आहे त्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या सुद्धा मागे आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे जे महापुरुष आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे आपण खरं म्हणजे या घटनेत लक्ष वेधलं पाहिजे. हे महात्मा ज्योतिबा फुले हे महान तत्वज्ञ आहेत महान विचारवंत आहेत आणि म्हणून आपल्याला माहीत असेल की नाही मला माहीत नाही पण महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या बाबतीत संघ परिवाराने कधी आदर दाखवलेला नाही आणि या महात्मा ज्योतिबा फुल्यांचं काम दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन केंद्र शासन यांच्याकडून नेहमीच होत आलेला आहे अनेक विचारवंतांकडून होत आलेला आहे परंतु हे जे महान तत्वज्ञ आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावलेला आहे याच्या पाठीमागची त्यांची जी मानसिकता आहे ते आम्ही समजून घेतली पाहिजे महात्मा फुल्यांची. आणि लोकमान्य टिळकांचा विरोध छत्रपती शिवाजी महाराजांकडून असणं हे त्यांच्या स्वभावानुसार नैसर्गिक आहे आणि म्हणून आपल्याला महात्मा ज्योतिबा फुल्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध का लावला या सत्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल आणि मग मनुस्मृतीच्या गुलामगिरीला जगासमोर आणण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. अर्थातच संघ परिवाराची विचारधारा आहे ही मनुस्मृतीची विचारधारा आहे आणि आपल्याला माहित आहे बंच ऑफ थॉट्स किंवा गोळवळकर गुरुजींचं जे विचारधन आहे त्या विचारधनामध्ये सुद्धा मनुस्मृतीचा पुरस्कार केलेला पाहायला मिळतो आणि मनुस्मृतीच्या या गुलामगिरीच्या विरोधात महात्मा ज्योतिबा फुले हे उभे राहिलेले तत्वज्ञ आहेत विचारवंत आहेत. त्यांचा आदर महाराष्ट्राने जेवढा करावा तितका कमी आहे खास करून एक ओबीसींचा कार्यकर्ता म्हणून आम्ही आमची चूक कबूल करतो की महात्मा ज्योतिबा फुले यांना आम्ही जेवढं सन्मान द्यायला पावता तेवढा अजूनही दिलेला नाही आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुल्यांचं कार्य दाबण्यासाठी लोकमान्य टिळकांना विरोधात उभं करण्याचं काम आपल्या मोहन भागवत यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची गुलामी जी आहे ती गुलामी शोधून काढण्याचं संशोधन अत्यंत महत्वाचं संशोधन महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी याचसाठी शोधली
की तिथूनच महात्मा ज्योतिबा फुल्यांचं जे महाराष्ट्रातलं फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी पूजनाने किंवा समाधी संशोधनाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पोवाडा जो लिहिलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशामध्ये याची राष्ट्रीय आखणी केलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं समग्र साहित्य ज्यांनी वाचलं असेल त्यांना माहित आहे की महात्मा ज्योतिबा फुले सांगतात की या देशातला कोळी जोपर्यंत शिकून सवरून साक्षर होत नाही तोपर्यंत या देशाचं एका बलाढ्य राष्ट्रात रुपांतर होणार नाही. अशा प्रकारचं अत्यंत महत्वाचं वक्तव्य आपल्याला महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या साहित्यात त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांचं काम आहे हे संपवण्यासाठी टिळकांना उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय. याच पद्धतीनं माननीय पंतप्रधान यांनी पालघरमध्ये किंवा वाढवण बंदराच्या उद्घाटनाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागत असताना सावरकरांची आठवण केली, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना सावरकर हा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. हा विषय सुद्धा चळवळीतल्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. दोन्ही ठिकाणी ब्राह्मण हे कसे श्रेष्ठ आहेत आणि ब्राह्मण हेच या देशाचे गुरु आहेत असा सांगण्याचा प्रयत्न या पूर्ण देशाला या संघ परिवाराकडून आता होतोय. आणि म्हणूनच ही जी गुलामगिरी आहे, सांस्कृतिक गुलामगिरी, अत्यंत प्रखरपणे आता समोर येते. आणि म्हणून स्त्री शूद्राती शूद्र यांच्या स्वातंत्र्याची चळवळ ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शोधनातून समोर आणलेली आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काम आहे हे काम खरं म्हणजे सर्वच जे ब्राह्मणवादी आहेत त्यांना आवडत नसलेलं काम आहे, नावडतं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला त्यांचा नेहमी विरोध असतो, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रचंड आदर सगळ्या समाजाला आणि देशाला असल्यामुळे नाईलाजाने छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आणि स्मरण यांना करावं लागतं. आणि म्हणून ज्या पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं जे नाव या संघटनेचं त्याचे प्रमुख हे मोहन भागवत आहेत, त्याच पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले हे सुद्धा आपल्या चळवळीचे राष्ट्रीय नेते आहेत. अशा प्रकारची राष्ट्रीय संघटना म्हणजे संघासारखी राष्ट्रीय संघटना महात्मा ज्योतिबा फुल्यांनी स्थापन केलेली नसेल, परंतु जी सत्यशोधक चळवळ महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुरू केली त्यामध्ये जो जो महात्मा ज्योतिबा फुल्यांचं साहित्य वाचेल तो निश्चितपणे सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणूनच आपण आज जे चाललेलो ते सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या या वक्तव्याला भारतीय संविधानातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आणि त्यासाठी त्यांची समाधी शोधणं, पोवाडा लेणं हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये निवडलेलं अत्यंत महत्वाचं माध्यम आहे. आणि म्हणून रयतेचे स्वराज्य हे नक्की कोणाचं स्वराज्य होतं, ते हिंदूंचं स्वराज्य होतं का, तर नाही, ते शूद्राती शूद्रांचं, स्त्री शूद्राती शूद्रांचंच स्वराज्य होतं हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे पुढचं तत्वज्ञान मांडलंय त्यामध्ये ते त्यांच्या समाधीचा आदर करत असताना, त्यांचं शोध घेत असताना ते त्यांचा दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. आणि म्हणून भारतामध्ये जो सत्ता संघर्ष आहे, आपल्याला फक्त आपण चर्चा करतो मोगल, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच, हून या लोकांनी जी आक्रमण आपल्या देशात केली त्यांच्या सत्तेचा संघर्षाची आपण चर्चा करतो, परंतु खऱ्या अर्थाने बौद्धिकतेनं, विवेकानं आणि तर्कदृष्टीने नजरेने जर आपण देशाकडे पाहायचा प्रयत्न केला तर भारतामधला जो संघर्ष आहे हा मनुवादी संघर्ष आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या सत्तेचा संघर्ष आहे. आणि ही सत्ता स्त्री शूद्राती शूद्रांना गुलाम करणारी सत्ता आहे, म्हणजे आम्हाला गुलाम करणारी सत्ता आहे. आणि म्हणून हा सत्ता संघर्ष आपण नेहमीच अभ्यासला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं हे जे वाक्य आहे, या देशामध्ये स्त्री शूद्राती शूद्रांचं शोषण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी केले, ही जे साहित्य आहे हे संघ परिवाराला हिंदू संघटनेमध्ये, हिंदूंच्या संघटनेमध्ये येणारा प्रचंड मोठा अडथळा आहे. आणि म्हणून भारतातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या अंतर्गत सुद्धा जुने हाडवेर आहे. आणि हे हाडवेर असं आहे की ब्राह्मण श्रेष्ठ की क्षत्रिय श्रेष्ठ की वैश्य श्रेष्ठ, हा जो संघर्ष आहे तो सत्ता संघर्षाचा अंतर्गत संघर्ष आहे. आणि म्हणूनच ब्राह्मण नेहमीच क्षत्रियांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, याच अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांना विरोधक वाटतात. आणि तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं पारडं हे 33 कोटी देवतांपेक्षा जड झालं असं जे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात त्याचं कारण या देशातली 85% जनता छत्रपती शिवाजी महाराजांना या 33 कोटी देवांपेक्षा श्रेष्ठ मानते आणि महत्वाचे नेते मानते. आणि म्हणूनच हा मोह आहे, हा मोह आज संघ परिवाराला आवरता आला नाही. आणि म्हणून ते सांगायला लागले की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली. खरं म्हणजे लोकमान्य टिळकांनी किंवा
त्यांच्या जात बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध केलाय हे आता चवळीनी सगळा महाराष्ट्र जाणू लागलाय. आणि म्हणून ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा जो वाद आहे हा रामायण महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांतीमध्ये हा वाद आपल्याला सांगितल्याचं आपण आपल्या वाचनात आलंच असेल. आणि म्हणून हा जो वाद आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हा अंतर्गत सत्ता संघर्षाचा वाद आहे. यामुळे संपूर्ण देशाचा पराभव आपल्याला पाहायला मिळाला. किंबहुना या वादामुळेच परकीय आक्रमणांचा शिरकाव आपल्या देशात झाला. कारण या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या लोकांनी लढण्याचे सर्व प्रकारचे अधिकार स्त्री शूद्रातिशूद्र या 85% वर्गाला नाकारले, संघर्षाचे अधिकार नाकारले. आणि त्यातूनच सत्ता ही आमचीच असली पाहिजे आणि या 15% लोकांचा पराभव या बाहेरून आलेल्या परकीय लोकांनी सहज केला आणि आपला देश गुलाम झाला. आज भारतीय संविधानाने या 85% लोकांना अधिकार दिले. हेच अधिकार रयतेच्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या आगरी कोळी माळी भंडारी एससी एसटी सगळ्या रयतेला दिले होते. आणि म्हणूनच ही रयत येणाऱ्या शत्रूंसोबत लढली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करणं औरंगजेबासारख्या शत्रूलाही शक्य झालं नाही, इंग्रजांनाही शक्य झालं नाही, पोर्तुगीजांना शक्य झालं नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या अर्थाने आपल्या देशात अत्यंत महत्वाचे ठरतात. आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी आरमार उभारलं हे सुद्धा ब्राह्मणांना नको होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची ही कृती ब्राह्मणांसाठी अत्यंत डोकेदुखी ठरली. कारण ब्राह्मणांना वाटत होतं की समुद्र मार्गाने या देशातले शूद्रातिशूद्र परदेशात जातील, साक्षर होतील, शिकून हुशार होतील आणि मग आम्ही यांना गुलामीत कसं ठेवायचं. म्हणून त्यांच्यावर समुद्री बंदी लादण्याचं, सागरबंदी सिंधुबंदी लादण्याचं काम या ब्राह्मणांनी केलं होतं. या अर्थाने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे या ब्राह्मणांसमोर डोकेदुखी होते. आजही आपण मालवणचा पुतळा पाहिला तर मालवणच्या पुतळ्याच्या विषयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमाराचा विचार भारतीय नौदलाचा कार्यक्रम असून सुद्धा डावलल्याचा दिसतोय. मी आजच येताना अलिबाग वरून येत असताना पेझारी इथे नारायण नागू पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी आहेत. त्यांच्या वारसांनी म्हणजे नारायण नागू पाटलांचे वारस दत्ता पाटील आणि त्यांचे दुसरे बंधू प्रभाकर पाटील, त्यानंतर जयनभाई मीनाक्षीताई पाटील हे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी तिथे एक शिल्प उभारले की दर्यासारंग दौलत खान आरमाराची पाहणी करतायत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत दुसरे मावळे त्यांना समुद्र दाखवताना दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये मुस्लिम लोक सुद्धा होते. ही सुद्धा गोष्ट या सगळ्या संघ परिवाराला अत्यंत डोकेवर दुखी झालेली आहे. किंवा भाजपाला सुद्धा डोकेदुखी झालेली आहे. आणि ते नेहमीच सांगतात की मुस्लिम या देशाचे शत्रू आहेत आणि मुस्लिमांना घेऊन दर्या सारंग दौलत खान यांना घेऊन आरभार उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने मनुस्मृतीची वाट लावणारे राज्य आहेत. या अर्थाने सुद्धा या छत्रपती शिवाजी महाराजांना या संघ परिवाराचा विरोध होता. नाहीतर या देशामध्ये मोठमोठे ब्रिज बांधणारे नितीन गडकरी असतील किंवा भाजपचे अनेक मंत्री असतील त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधणं अवघड होतं का. परंतु मुद्दामच पोकळ पुतळा बांधायचा आणि तो पाडायचा आणि नंतर माफी मागायची, महाराष्ट्रातून प्रतिक्रिया काय येते याची वाट बघायची, अशा प्रकारचे प्रयोग हा संघ परिवार करत असतो. असाच दुसरा प्रयोग हा आपल्याला माहित आहे की माफी मागताना पंतप्रधानांनी केला, सावरकरांची तुलना छत्रपतींशी करण्याचा प्रयत्न झाला आणि आता महात्मा ज्योतिबा फुलेंशी लोकमान्य टिळकांची तुलना करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि तुमच्या माझ्यासारखे जागरूक असलेले लोक याची चिकित्सा निश्चित करतील. आज हा देश तर्काकडे विज्ञानाकडे झुकायला लागला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून आज आम्ही मोकळेपणाने चर्चा करायला लागलो आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने जे तर्कहीन किंवा विचारहीन माणसं निर्माण करण्याची एक परंपरा आपल्या देशात होती आणि म्हणूनच कुठलाही विचार न करणारा क्षत्रिय राजा ब्राह्मणांना हवा असतो. रामायणामध्ये राजा राम जो आहे तो असाच राजा आहे. की शंभुकाचा वध करण्याची आज्ञा जेव्हा त्याला ब्राह्मण करतात तेव्हा शंभुकाचा वध एका क्षणात रामाने केलेला आहे. आणि अशा प्रकारचे क्षत्रिय यांना अपेक्षित असतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराज असे राजे नव्हते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये लोकशाहीची मूल्य आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी लोकशाहीची मूल्य आहेत, ही लोकशाहीची मूल्य काय आहेत की जमीनदार असलेल्या सरंजामी असलेल्या पाटील आणि कुलकर्णी आदिलशाही आणि निजामशाहीमध्ये लुटमार कर जनतेची लुटमार करणारे जे लोक आहेत पाटील आणि कुलकर्णी मराठा आणि ब्राह्मण यांची वतनी आणि जहागिऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्ध्वस्त केल्या. आणि खऱ्या अर्थाने सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आणण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे.
आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांना संघ परिवार असेल किंवा मधल्या काळात शिवसेना सुद्धा असेल यांनी हिंदुत्वामध्ये रंगवण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला, आणि या प्रयत्नाचा भाग म्हणून लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली असं सांगण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली त्याच्यावर त्यांच्यावर पहिल्यांदा एक पोवाडा लिहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम करण्याचा यशस्वी प्रयत्न महाराष्ट्रात केला आणि या कार्यक्रमाला पर्याय म्हणून गणेशोत्सव आपल्याकडे आणला गेला. आणि म्हणून अशा महत्वाच्या घटना घडून सुद्धा, म्हणजे आता मागच्या काळात आपण पाहिला असेल की उरणमध्ये एका मुलीवर मुलीला मुस्लिम माणसाने ठार केलं, त्यानंतर नवी मुंबईमध्ये 3 ब्राह्मणांनी आमच्या अक्षता मात्रेताईवर बलात्कार केला, तिला ठार केलं, बदलापूरची जी घटना आहे चिमुकलीची, या सगळ्या घटना गणेशोत्सवामध्ये आपला समाज विसरलेला आहे आणि हे विसरण्यासाठी जे सण आहेत, आणि म्हणूनच एवढे सगळे 33 कोटी देव असताना खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नादाला लागण्याची चूक ही मोहन भागवतांनी करू नये अशी अपेक्षा होती पण त्यांनी चूक केलेली आहे. आता खरं म्हणजे मालवणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर देशात चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि आता पुन्हा पुन्हा ही चर्चा चिघळत चाललेली आहे. आपल्याला माहित आहे की ज्यांनी संघ परिवाराचा अभ्यास केलेला आहे त्यांना माहित आहे संघाच्या प्रातस्मरणामध्ये अनेक देशातल्या महान नेत्यांची नाव आहेत, त्यामध्ये महात्मा गांधींचं नाव सुद्धा संघाच्या प्रातस्मरणात आहे. महात्मा गांधींना ते वंदन करतात कारण जसं छत्रपती शिवाजी महाराज हे देशातले अत्यंत लोकप्रिय किंवा देशातले म्हणण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांचा अभ्यास केला जातो, त्यांच्या आरमार स्थापनेचं कौतुक सारं जगातलं नौदल करतं, अशाच पद्धतीनं महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा जगप्रसिद्ध आहे आणि मग जग त्यांना मानतंय, जनता त्यांना मान देते म्हणून आम्ही पण आदर देतो, अशा प्रकारचं ढोंग संघ परिवाराकडून केलं जातं. आणि ही वेगळी ढोंग आहे, त्या ढोंगानुसार महात्मा गांधींना सुद्धा संघ परिवार प्रातस्मरणीय मानतो, परंतु प्रत्यक्षात त्यांच्याविषयी किती आदर आहे हे सगळ्यांना माहित आहे. महात्मा गांधींचा तिरस्कार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गप्पांमध्ये करण्याचा प्रयत्न या संघ परिवाराकडून होत असतो. याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा फुल्यांनी नाही तर लोकमान्य टिळकांनी शोधली हा वाद उभा करण्याचा प्रयत्न आज महाराष्ट्रात होतोय. ब्राह्मण क्षत्रिय वादातूनच छत्रपती शिवरायांना वाचवण्याची खरं म्हणजे जबाबदारी आपली आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे 85% भारतीयांच्या मनामधले महापुरुष आहेत, परंतु त्यांना सुद्धा ब्राह्मण क्षत्रिय या पारंपरिक देशातल्या वादामध्ये अडकवण्याचा प्रयत्न आपल्याकडे होतोय. आणि म्हणूनच मी नेहमी माझ्या वक्तव्यामध्ये सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालकही नाहीत, म्हणजे फक्त ब्राह्मणांचे नेते नाहीत किंवा क्षत्रिय कुलावंत म्हणजे क्षत्रियांचे नेते सुद्धा नाहीत, म्हणजे मराठ्यांचे नेते सुद्धा नाहीत, ते रयतेचे राजे आहेत. आणि म्हणून पुण्यातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा उभा करताना ब्राह्मणांनी त्यास विरोध केलेला आहे की ब्राह्मणांना असं वाटतं की ब्राह्मणांपेक्षा सर्वश्रेष्ठ या पृथ्वीवर कुणी नाही, अशा प्रकारचं त्यांचं जे अट्टहास आहे त्या अट्टहासातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सुद्धा विरोध केल्याची घटना सगळ्यांना माहित आहे आणि राजर्षी शाहू महाराजांना सुद्धा प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांनी विरोध केलेला आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळक शोधून काढतील का हे कोणालाही न पटणारी गोष्ट आहे. आणि म्हणून ब्राह्मणांच्या मगरपेटीतून सुटण्याची युक्ती क्षत्रियांकडे नव्हती आणि ना शूद्राती शूद्रांकडे होती. ब्राह्मणांचं जे अपप्रचार असतो त्यामध्ये सुटणं अवघड आहे. आणि म्हणून मोहन भागवतांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध हा लोकमान्य टिळकांनी लावला, त्यांना असं वाटलं की एवढी मोठी राष्ट्रीय स्तरावरची संघटना आमची आहे, संघ परिवाराची सत्ता आज देशात आहे, तर त्यांचं वक्तव्य लोक जसं की तसं स्वीकारतील, परंतु त्यांचं वक्तव्य ब्राह्मण स्वीकारतील, त्यांचं वक्तव्य क्षत्रिय मराठे स्वीकारतील, त्यांचं वक्तव्य वैश्य स्वीकारतील, पण जे स्त्री शूद्राती शूद्र महात्मा ज्योतिबा फुल्यांचे जे लोक आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांची रयत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे, ते हे वक्तव्य कदापि स्वीकारणार नाहीत आणि ते स्वाभिमानाने हे बोलू शकतात. परंतु ही जी गुलामगिरी आहे, मनुवाद्यांची गुलामगिरी आहे, ती मनुवाद्यांची गुलामगिरी झुगारण्याची हिंमत वैश्यांकडे पण नाही आणि क्षत्रियांकडे पण नाही, आणि हिंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आहे. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुल्यांचं स्थान किती मोठं आहे, भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हे महात्मा ज्योतिबा फुले यांना आमचे गुरु मानतात आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुल्यांचं जे खरं म्हणजे महान असं श्रेय आहे किंवा महान असा पराक्रम आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संशोधनाचा विषय आहे. या देशामध्ये खरं म्हणजे शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावलेले आहेत परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये स्त्री शूद्राती शूद्रांचं शोषण इथले ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य करतात हा महत्वाचा सामाजिक शोध हे महात्मा फुले यांनी लावलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळेच त्यांना गुरु मानतात. आणि याचा दुसरा अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले यांनी लावला त्यांचा तो सन्मान आहे आणि त्यांचा सन्मान लोकमान्य टिळकांना देणारे हे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत आहेत ते जेव्हा अशा प्रकारचं असत्य विधान करतात ते केवळ महात्मा ज्योतिबा फुल्यांचा अपमान नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा अपमान आहे. आणि म्हणून बुद्ध फुले कबीर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले गुरु मानलेलं आहे आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या या राष्ट्रीय नेतृत्वावर प्रहार करण्याचं काम या घटनेतून आपल्याला मोहन भागवत यांनी केल्याचं दिसतंय. अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडलेला आहे आणि दुसरीकडे हे महात्मा ज्योतिबा फुल्यांचा अपमान करण्याचं काम यांनी केलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक झापडबंद संघटना आहे म्हणजे विवेकहीन तर्कहीन विचार करणाऱ्या लोकांची संघटना आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एका साप्ताहिकाचं नाव विवेक आहे आणि हा जो विवेक आहे म्हणजे सारासार विचार करण्याची जी पद्धत ज्याला आपण म्हणतो त्या साप्ताहिकाचं नाव विवेक आहे आणि मी सुद्धा विवेकचा वाचक होतो किंवा आहे. अनेक वृत्तपत्र मी वाचतो, सामना वाचतो, महाराष्ट्र टाइम्स वाचतो, लोकसत्ता वाचतो. तर हा जो विवेक आहे हा जो विवेक साप्ताहिक आहे या विवेक साप्ताहिकांनी सुद्धा खरं म्हणजे आता विवेकाने विचार करायची वेळ आली की जे काम महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आहे ते काम तुम्हाला बदलता येणार नाही. मंत्री महोदय छगन भुजबळ यांनी अतिशय थेट स्टेटमेंट यावर केलेला आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावलाय हा इतिहास कुणालाही बदलता येणार नाही. विवेकने सुद्धा विचार करायची वेळ आली की मोहन भागवतांना असं वक्तव्य करायला कोणी लावलंय का, म्हणजे भाजपाने लावलंय का? कारण अगोदरचं मोहन भागवतांचं वक्तव्य हे 5000 वर्ष पंडितांनी या देशाचं शोषण केलं हे अत्यंत महत्वाचं वक्तव्य होतं आणि अशा प्रकारे देशाची क्षमा मागण्याचं काम मोहन भागवतांनी करून संघाची उंची वाढवली होती आणि संघ आता आपल्या घोडचुका मान्य करून चुका मान्य करून बदलतोय का असं मला वाटायला लागलं होतं. आणि याच पद्धतीने जातनीय जनगणना करावी अशा प्रकारचं समर्थन संघ परिवारात आता सुरू झालंय असं एक वक्तव्य 15-20 दिवसापूर्वी आपण ऐकलं होतं. म्हणजे अगोदर आपल्या देशात जातनिहाय जनगणना व्हावी असा आग्रह सगळे मागासवर्गीय आपण करत होतो पण संघ परिवाराचा त्याला विरोध होता आणि अलीकडेच संघ परिवार म्हणायला लागला की जातनिहाय जनगणना करायला संघ परिवार तयार आहे तेव्हा असं वाटायला लागलं होतं की आता संघ परिवार बदलणार. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडण्याचं काम महाराष्ट्रातल्या भाजप सरकारकडून झाल्यामुळे विधानसभेला फार मोठा फटका बसू शकतो आणि या फटक्यातून वाचवण्यासाठी दोन राष्ट्रीय नेते यामध्ये उतरले त्यामध्ये एक आहेत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी सांगितलं की आम्ही माफी मागतो आणि दुसरे आता हे आपल्याला मोहन भागवत जे सांगायला लागले की बाबा नाही लोकमान्य टिळकांनीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावलाय म्हणजे ब्राह्मण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थक आहेत. पण ते समर्थक नाहीत ही गोष्ट इतक्या सहजपणे लोकांच्या मनात बसलेली आहे की ती बदलणं फार अवघड आहे कारण सत्य हे सत्य आहे. आणि म्हणून मोहन भागवतांच्या भूमिकेचा परिवाराला आता त्रास व्हायला लागलाय कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये फडणवीस असतील किंवा अन्य कोणी असतील ते मोहन भागवतांना आज वाचवू शकत नाहीत कारण ते खोटं बोललेलं आहे. आणि म्हणून आंबेडकरी चळवळीला उत्तर देण्यास फडणवीस किंवा अन्य कुठलेही ब्राह्मण किंवा संघ परिवाराचे लोक अपयशी ठरलेले आहेत कारण ही आंबेडकरी चळवळ ही तर्कावर चालणारी विज्ञाननिष्ठ भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाने चालणारी चळवळ आहे. ती निडर आहे, निर्भीड आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारी आहे आणि म्हणूनच आज यामध्ये ही जी चूक घडलेली आहे मोहन भागवतांकडून त्याच्याविषयी चर्चा होणं हे अटळ आहे. आणि म्हणून संघ परिवाराकडे तर्कनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ एकही विचारवंत आज नाही किंवा ऐतिहासिक घटनांचे जाणकार नाहीत हे सत्य आपल्याला समोर यायला लागले. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की संघ परिवार हा झापडबंद विचारांची संघटना आहे, तिथे तर्कनिष्ठ विचारांना वाव नाही आणि म्हणून चुकीच्या गोष्टी संघ परिवार खास करून पंतप्रधान मोदी मागच्या काळात सांगत आले म्हणजे गणपतीच्या धडावर त्यांचं ते हत्तीचं मुंडकं बसवणं, त्याला प्लास्टिक सर्जरी वगैरे म्हणणं किंवा गटाराच्या यातून गॅस तयार करणं अशा चुकीच्या अत्यंत
विज्ञान विरोधी वक्तव्य हा परिवार करतोय आणि लोक ऐकून घेतात. आपल्या आपल्याच नेत्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यांबद्दल खरं म्हणजे त्या संघटनेच्या सदस्यांकडून विरोध झाला पाहिजे. मग खरं म्हणजे फडणवीसांनी याला विरोध करायला पाहिजे की जे महात्मा ज्योतिबा फुल्यांचं काम महाराष्ट्राला माहित आहे त्याच्याविषयी सरसंघचालक बोलून चुकलेले आहेत. ही चूक मोठ्या मनाने त्या संघटनेच्या प्रत्येक सदस्यांनी मान्य करायला हवी. छत्रपती शिवरायांना लोकशाहीमध्ये प्रचंड महत्व आहे. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज हे जरी राजेशाहीतले राजे असले तरी देशभरातल्या कुठल्याही राजाला जमलं नाही. किंबहुना राजा राम असेल किंवा कुठलेही पुराणातले राजे असतील त्यांना जमलं नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलेलं आहे. याच पद्धतीनं वर्तमानाच्या नुसार मला बोलायचं असेल तर लोकशाहीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांना प्रचंड मोठं स्थान आहे. आणि आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक संघटनाच काढली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोर ठेवून प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी भाषण केली आणि त्यानिमित्ताने या शिकेपी समाजाकडे महाराष्ट्राची राजसत्ता आली. आणि शिवसेना आज भाजपच्या समोर विरोधक म्हणून उभी आहे. त्यांच्या जोडीला मराठा शरद पवार आहेत, काँग्रेस आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना उचलून धरण्याचं काम आज सगळेजण राऊत वगैरे करतायत. आणि हे झालं राजकीय, परंतु महाराष्ट्रातल्या 85% बहुजन समाजाच्या हृदयात 33 कोटी देवांपेक्षा जास्त मोठा आदर हा या 85% मतदारांना आहे. आणि हीच गोष्ट भाजपला कळलेली आहे. हे 85% मतदार महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात पराभव करू शकतात. संघ परिवाराचा धोका त्यांना आहे आणि म्हणूनच फिरवाफिरव करण्याचं काम आता सुरू आहे. आणि खरं म्हणजे संघ परिवाराकडे गणेशोत्सवासारखा सण हातात आहे. गोपाळकाळा हा सण आहे, दिवाळी आहे, हे सगळे सण हिंदूंना बेहोशीत ठेवणारे सण आहेत, हिंदूंचा तर्क संपवणारे सण आहेत. असे अनेक हिंदू उत्सव दर महिन्याला येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अत्यंत दैदिप्यमान विज्ञाननिष्ठ आरमाराची स्थापन करणाऱ्या रयतेच्या राजाच्या विषयात पडायचं कारण खरं म्हणजे मोहन भागवताला नव्हतं. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांची चळवळ तर फार म्हणजे वेगळा विषय आहे. फुले शाहू आंबेडकरांची चळवळ ही पुरोगामी चळवळ महाराष्ट्रात आहे आणि त्या चळवळीमध्ये पडणं हे अत्यंत धोका संघ परिवाराला होता. आणि म्हणूनच खरं म्हणजे काय होतात त्याला हातात म्हणजे शत्रू पक्षाच्या हातात किंवा चळवळीच्या हातात महाराष्ट्राच्या चळवळवाल्या लोकांच्या हातात फार मोठा हत्यार या घटनेमुळे मिळाले. आणि म्हणून या विषयामध्ये टिळकांना ब्राह्मणांना आणणे हे महा धोकादायक ठरलेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण ब्राह्मण आहे हा तर्कहीन व्यवहार करणारा समाज आहे असं माझं म्हणणं आहे. कारण म्हणजे ब्राह्मणांना राग येईल पण मी महाराष्ट्रातल्या पुढारलेल्या ब्राह्मणांकडून हे बोलत नाही. मागच्या काळामध्ये माझ्या घरात 2 अत्यंत दुःखद अशी निधनं झाली. माझी मावशी वारली, नंतर माझे मामा वारले आणि यामध्ये पिंडदान विधी दोन्ही मी निरखून पाहिले. खरं म्हणजे हे विधी परंपरेने सगळ्याच बहुजन समाजाला करावे लागतात आणि ते विधी माझ्या मावशीचा आणि मामाचा मी पाहिला. आणि त्यामध्ये या पद्धतीनं आज ग्रामीण भागामध्ये गरिबी एवढी आहे की कल्पनेच्या पलीकडे. आणि इथे हे ब्राह्मण भांडून 2000 रुपये आम्हाला पाहिजे, 1200 रुपयेच पाहिजे, 2000 रुपये पाहिजे आणि मूर्खासारखे जे मंत्र आहेत ज्याचा काही वास्तवाशी संबंध नाही असे मंत्र त्या कष्टकरी लोकांच्या तोंडावर फेकून जे शोषण इथल्या लोकांचं करतात ते शोषण पाहून आपल्या लक्षात येतं की उपजीविकेसाठी एवढा तर्कहीन मार्ग पत्करणारा समाज ब्राह्मणांसारखा दुसरा कुठला नसेल. बाकीचे लोक झाडू मारतील, कचरा काढतील, दगड फोडतील, शेती लावतील, नांगर धरतील आणि घामाचे पैसे घेतील, पण जो अस्तित्वात नसलेला स्वर्ग त्याच्यावर मंत्र बोलून आम्ही तुमच्या पितरांना स्वर्गामध्ये न्याय देऊ किंवा त्यांना स्वर्गामध्ये गाय पोचू आणि बाकीचं पिंडदान करू अशा प्रकारचं खोटं सांगून आजच्या विज्ञान युगात कोड भरणारा हा समाज त्याच्याकडे बघून मला असं वाटतं की देव देवळं पिंडदान स्वर्ग नरक चमत्कार हे तर्कहीन गोष्टी आहेत. आणि अशा तर्कहीन गोष्टी करून पोड भरणारा हा समाज पाहिला की मला पहिल्यांदा वाटतं की मोहन भागवतांनी याबद्दल देशाची क्षमा मागितली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे बाबा रे असा आकाशात कुठलाही स्वर्ग नाही. अशा प्रकारचे निरर्थक विधी मागच्या काळात जे ब्राह्मणांनी केलेत ते या देशातल्या नवीन विज्ञानासमोर टिकणार नाहीत. आज नवीन नवीन अवकाशांना आम्ही चंद्रापासून मंगळापर्यंत घेऊन चाललो आहोत आणि ही स्वर्गात नेणारे जे विधी आहेत ते बंद करावेत आणि ग्रामीण भागाचं जे शोषण आहे ते शोषण आम्ही थांबवावं
अशी विनंती याच्यावर मोहन भागवतांनी बोललं पाहिजे, फडणवीसांनी बोललं पाहिजे. परंतु आपल्या जात बांधवांचं शोषण मते मंदिरात पोषण मंदिरात मंदिरातल्या विधींवर असेल, नारायण नागबळींवर होणार असेल, किंवा पिंडदान विधीतलं जे समर्थन आहे हे ब्राह्मण करताना दिसतात. आणि म्हणून अशा तर्कहीन विचारांमुळे मोहन भागवतांकडून असं हा चुकीचा उल्लेख झालेला आहे, कारण त्यांनी विचारच केला नाही देशात त्याच्या या घटनेचे परिणाम काय होतील. आणि म्हणून संघ परिवाराने हिंदू परिवाराने सांभाळलेलं जे हिंदू राष्ट्र आहे अशा प्रकारचं, म्हणजे जे चुकीचे विधी चुकीच्या परंपरा यांचं समर्थन करतं, हे हिंदू राष्ट्र हे अंध राष्ट्र आहे असं म्हणायची वेळ आली. आणि म्हणून मधल्या काळात अंधभक्ता शब्दप्रयोग मोदी भक्तांच्या बाबतीत आपण खूप ऐकला, परंतु धृतराष्ट्र आहे जो आंधळा धृतराष्ट्र आहे तशा प्रकारचं हे जे नेते आहेत ते नेते अशा प्रकारचं वागतात. आणि त्यांची अपेक्षा अशी असते की आम्ही एखादं चुकीचं वक्तव्य केलं त्याचं समर्थन साऱ्या देशाने करावं, देशाने आमचं गुलाम हवं, पण अशा ब्राह्मण्याचं समर्थन आता भारत करू शकत नाही. आणि म्हणून आंधळ्यांनी डोलस लोकांच्या नादात किंवा लोकांच्या वादात पडू नये. आता भारत हा डोळस झालेला आहे आणि ह्या डोळस लोकांच्या वादात उडी घेतल्यानंतर काय होतोय हे आपण पाहिलं तर सपशेल पराभव होतोय. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर पुतळा बनवणाऱ्यापासून तो पुतळा वाऱ्याने पडला असं म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचाच पराभव छत्रपतींच्या या वादामध्ये झालेला. आणि दुसरा पराभव होता मोहन भागवतांचा होतोय. आणि म्हणून पहिल्यांदा माणसाचा वैचारिक पराभव होतो, मनातून पराभव होतो, आणि नंतर त्याचा राजकीय किंवा आर्थिक किंवा वास्तव पराभव होत असतो. आणि म्हणून मानसिक पराभव हा मोहन भागवतांचा संघ परिवाराचा इथे झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून तरीही हे सगळं होत असताना आपल्याला मूर्ख बनवणाऱ्या अनेक घटना धर्माच्या आधारावर, आपला लग्नविधी असेल त्यामधले ब्राह्मणांचे मंत्र असतील किंवा मैतावरचे किंवा पिंडदानाचे विधी असतील किंवा मंदिरातले विधी असतील, हे अनेक फेक मंत्र आहेत, खोटे आहेत. तरी सुद्धा आम्ही शिकलेले लोक सुद्धा त्यांचं अनुकरण करत असतो. कधी कधी माझ्यासारख्या माणसाला परंपरेने आलंय म्हणून ते करावं लागतं, परंतु याच्या विषयी बंड करण्याची वेळ आता आपल्याला आली. आपल्या आई वडिलांचा आपल्या नातेवाईकांचा आदर म्हणून आपण हे करतो, पण आज त्यांना सुद्धा सांगायची वेळ आली की तुमच्याविषयी आम्हाला आदर आहे, परंतु चुकीच्या गोष्टी आपण करू नका. आणि म्हणूनच खरं म्हणजे मोहन भागवत हे या देशातले वडीलधारे नेते आहेत, मिशा पिकलेले केस पिकलेले नेते आहेत. आणि कुठल्याही विरुद्ध माणसाचा आदर करावा हे भारतीय संस्कृती सांगते, परंतु खोटं बोलणाऱ्याचा आदर होत नसतो. आणि म्हणून भागवत साहेब आपण चुकलात. ज्या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले यांनी लावला तो शोध लोकमान्य टिळकांनी लावला असं बोलून चालणार नाही. आणि म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी आहेत, गोब्राह्मण प्रतिपालक आहेत किंवा क्षत्रिय कुलावंत आहेत हे दाखवण्यासाठी स्पर्धा आपल्या देशात सुरू आहे. आणि म्हणून अनेक हिंदुत्ववादी चित्रपटांची नव्याने निर्मिती होते आणि हे चित्रपट समाजमनावर लादले जातात. आणि या चित्रपटांमुळे देशामध्ये नवीन गुलामगिरी येऊ शकते, कारण की हे बिग बजेट चित्रपट असतात. आणि याच पद्धतीने मनोहर भिडेंसारखे कार्यकर्ते सुद्धा किंवा नेते सुद्धा चुकीची वक्तव्य आपल्याकडे करताना दिसतात किंवा चुकीच्या अफवा पसरवण्याचं काम महाराष्ट्रात करतात. आणि म्हणूनच अनेक धर्माधिकारांसारखे विचारवंत आहेत ते सांगतात की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी आहेत किंवा दादोजी कोंडदेव आहेत. हा सांगण्याचा प्रयत्न सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे ब्राह्मणांचे शिष्य आहेत, म्हणजेच ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न बुवा बापू संत आणि चित्रकार करत आलेले आहेत. आणि यातूनच छत्रपती शिवाजी महाराज हे ब्राह्मणांचे शिष्य आहेत आणि इतर समाजाने सुद्धा ब्राह्मणांचं गुलाम व्हावं अशा प्रकारचा हा युक्तिवाद आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंबद्दल सुद्धा वाद महाराष्ट्रात त्याच्या अगोदर येऊन गेलेले आहेत. आणि या भाकड कथांमुळे सर्वसामान्य लहान मुलं किंवा विद्यार्थी हे मूर्ख बनू शकतात हा धोका आपल्या चळवळीला आहे. म्हणून अशा घटनांच्या बाबतीत आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. क्षत्रिय मराठा समाजाने सुद्धा यातून शिकून बाहेर येणं गरजेचं आहे, कारण ब्राह्मणांच्या हातात हा सत्ताधारी समाज असल्यामुळे भयानक गुलामगिरी महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून ओबीसीने सुद्धा यामध्ये जागा होण्याची गरज आहे. ओबीसी जागे झाले तर हा देश जागा होऊ शकतो. आणि म्हणून तर्कनिष्ठ विचारवंत आणि सतत सावध राहून याच्यावर बोललं पाहिजे, जागं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. खरं म्हणजे आजचा जो विषय आहे हा मोहन भागवतांचा विषय आहे, परंतु मोहन भागवतांच्या विषयामध्ये हे जे वक्तव्य आहे हे वक्तव्य अनेक लोकांकडे आता पोहोचलेलं आहे. आणि ज्यांना तर्क करण्याची शंका विचारण्याची प्रश्न विचारण्याची सवय नाही ते लोक लोकमान्य टिळकांनीच हा समाधीचा शोध लावला असेल
हे मान्य करते, कारण लोकमान्य टिळकांचे चित्र किंवा लोकमान्य टिळकांचे जे धडे आहेत इतिहासामध्ये फार रंगवून सांगितले आहेत. महात्मा ज्योतिबा फुल्यांना या पद्धतीने दाखवलं जात नाही किंवा महात्मा ज्योतिबा फुल्यांची छायाचित्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आणि लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सव सुरू केला त्यामुळे गणेशोत्सवामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले गणेशोत्सवामध्ये लोकमान्य टिळकांचीच प्रतिमा जास्त पाहायला मिळतात. अशा वेळी आपण सगळ्यांनी सगळ्यांना माझी विनंती आहे की या विषयामध्ये आपण लक्ष घालावं आणि हा जो प्रकार जो चालू आहे देशामध्ये वेगवेगळ्या वक्तव्य करायचे आणि चर्चेत राहायचं चुकीच्या गोष्टी पसरवायच्या यामध्ये जे काय चाललेलं आहे ते अत्यंत भयानक आहे. आणि म्हणून ज्या नवी मुंबईतून मी आपल्यासमोर बोलतोय त्यामध्ये मागच्या काळात दोन घटना घडलेल्या आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं किंवा नरेंद्र मोदी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हणून माफी मागणं किंवा आताचं मोहन भागवतांचं वक्तव्य यामध्ये पाहिलं असेल तर इथल्या ठाणे रायगड पालघर मुंबई या भागातल्या सगळ्या जमिनी केंद्र शासनाच्या ताब्यात येण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींचे अधिकार संपवून हे सगळे अधिकार IAS अधिकाऱ्यांकडे देण्याचं काम इथल्या सरकारने केलेलं आहे. याचा अर्थ मुंबई ठाणे रायगड पालघर हा जो जुना अप्रांत प्रदेश आहे त्याच्यावर हुकूमशाही लादलेली आहे. याचं कारण सुद्धा आर्थिक आहे आणि दुसरं कारण आगरी कोळ्यांची जी गावठाण आहे त्या गावठाणामध्ये घरांचे जे मालकी अधिकार आहे संपुष्टात आणून शिडकोचा भाडे करार देण्याचा प्रयत्न इथे चाललेला आहे. याच पद्धतीने देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक भागामध्ये गुलामी लादण्याचा प्रयत्न भाजपा संघ परिवाराने केला असेल याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. या वादांच्या बाबतीत आम्ही जागृत राहिलंच पाहिजे परंतु या वादांच्या आडून आपलं आर्थिक शोषण कुठल्या कुठल्या ठिकाणी चालू आहे आपल्याला माहित आहे. धारावीचं भूमिपूजन करण्याचा घाट इथे घातला गेलेला आहे आणि धारावी हे अजाणीला देण्याचा प्रकार इथे चालू आहे. प्रत्यक्षात आपल्या पैशांची चोरी वीज बिळाच्या माध्यमातून किंवा राजकीय वादाच्या माध्यमातून कशा प्रकारे होते याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.